नमस्कार, मी कल्याणी घोडके. मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. मी विविध ठिकाणी कन्सल्टंट म्हणून काम करते. लोकमत आणि स्टेट सायकोलॉजी असोसिएशन स्पा यांच्यामुळे आज मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली आहे. त्यांचे खूप खूप आभार. आजचा आपला विषय आहे ज्येष्ठांचे भावनिक संतुलन. संतुलन म्हणजे स्वास्थ्य. तर सामाजिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य हे तिन्ही खूप महत्त्वाचं आहे आणि या तिन्ही गोष्टी एकमेकांवरती खूप अवलंबून आहेत. शारीरिक स्वास्थ्य चांगलं असेल तर मानसिक स्वास्थ्यही चांगलं राहतं आणि सामाजिक स्वास्थ्य चांगलं असेल तर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यही चांगलं राहतं. पण सध्याच्या या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपण म्हणू शकतो की सामाजिक स्वास्थ्य हे सध्या आजारी आहे, आपण असं म्हणू. सगळ्या जगाचं सामाजिक स्वास्थ्य जे आहे ते सध्या आजारी आहे आणि त्याचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावरतही होतो आहे, बरं का. आणि त्यामध्ये माझे ज्येष्ठ मित्रमैत्रिणीही आहेत की ज्यांना याचा सामना करावा लागत आहे. वनिताताईंनी त्यांच्या व्हिडिओमध्ये या गोष्टीबद्दल बोललेलेच आहेत. पण आज आपण मानसिक स्वास्थ्य याच्यावरती बघूयात की ते कसं या सामाजिक स्वास्थ्यामुळे त्याचा परिणाम होतो आहे. तर मानसिक स्वास्थ्यामध्ये भावना या खूप महत्त्वाच्या असतात. भावना म्हणजे आनंद, दुःख, राग, द्वेष अशा अनेक भावना आहेत आणि त्याच्या छटाही आहेत. तर या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे सध्या बातम्या किंवा सोशल मीडियावरती ज्या काही गोष्टी येतात त्याच्यामुळे नकारात्मकता मनामध्ये तयार होऊ शकते आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना याच्याबद्दल भीती वाटणं, निराशा वाटणं, एकटेपणा वाटणं अशा नकारात्मक भावना मनामध्ये येऊ शकतात. पण आता या भावनांमध्येही हेल्दी आणि अनहेल्दी अशाही भावना आहेत, बरं का. म्हणजे आपण समजा काळजी ही भावना घेतली तर काळजी ही हेल्दी आहे, पण चिंता ही अनहेल्दी भावना आहे. तर काळजीमध्ये आपण आपली आपण जे सरकारने आपल्याला सांगितले आहे ते नियम पाळतो. आपण रोज आपल्या तब्येतीची काळजी घेतो. जे रोजचे आपले व्यायाम आहेत किंवा काही औषधं आहेत जी शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी गरजेचं आहे ते आपण करत असतो. तर ही झाली काळजी. पण चिंता म्हणजे सर बापरे की झोप न लागणं, जेवणावरती परिणाम होणं, सतत मनामध्ये निगेटिव्ह विचार येत राहणं हे सगळे चिंतेची लक्षणं आहेत. म्हणजे ती काळजी ही हेल्दीकडून अनहेल्दीकडे गेलेली आहे. तर हे आहे असंच अनेक दुसऱ्याही भावनांचं आहे, बरं का. हेल्दी आणि अनहेल्दी म्हणजे आनंद ही हेल्दी भावना आहे, पण हर्षवायू ही अनहेल्दी म्हणजे गरजेपेक्षा जास्त उत्साह, जास्त आनंद हा अनहेल्दी आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपलं भावनिक संतुलन राखण्यासाठी काही अजूनही गोष्टी कराव्या लागते. तर त्यातली पहिली गोष्ट आहे सेल्फ, म्हणजे आपण स्वतः. आपल्या स्वतःवर आपलं किती प्रेम आहे हे खूप गरजेचं आहे. आपण स्वतःला आपण किती रिस्पेक्ट देतो, आपण आपल्या स्वतःचे किती लाड करतो हे खूप महत्त्वाचं असतं आपलं भावनिक संतुलन टिकवण्यासाठी. त्याचबरोबरीने अजून एक गोष्ट आहे की खूप महत्त्वाची आहे की जे आपण भावनिक संतुलन टिकवण्यासाठी ज्याचा उपयोग करू शकतो ती आहे विदिन कंट्रोल आणि बियॉन्ड कंट्रोल. विदिन कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आपण स्वतः करू शकतो त्या विदिन कंट्रोलमध्ये येतात आणि बियॉन्ड कंट्रोल ज्या आपल्यापासून वेगळ्या आहेत. म्हणजे लॉकडाऊन बाहेरची सामाजिक स्थिती ही आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे, ती बियॉन्ड कंट्रोल आहे. आणि विदिन कंट्रोल म्हणजे आता ह्या परिस्थितीचा मी कसा उपयोग करून घेऊ शकते ती आहे विदिन कंट्रोल. की ह्या गोष्टीचा मी कसा उपयोग करून घेऊ शकते माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या लोकांसाठी.
तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या विद इन कंट्रोलमधल्या गोष्टी आहेत. आणि हे जर तत्त्व आपण प्रत्येक ठिकाणी लावलं तर मला असं वाटतं की तुमचा जो ताण आहे, जो स्ट्रेस आहे, जी काळजी आहे, जी चिंता आहे, ती नक्कीच काही प्रमाणात कमी होऊ शकते. उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या अनेक ज्येष्ठ मित्रमैत्रिणींना एखादं काम एखाद्या ठराविक पद्धतीने करण्याची सवय असेल, पण समजा तेच काम एखाद्याने नवीन पद्धतीने केलं तर त्या गोष्टीला तुम्ही कसं बघाल की ठीक आहे, माझं मी जे काम होतं त्यांना सांगितलेलं ते माझ्याप्रमाणे सांगितलं होतं, पण त्यांनी त्याच्यामध्ये काही ॲडिशन करून ती गोष्ट त्यांनी केलेली आहे. तर काम सांगणं हे माझ्या कंट्रोलमध्ये होतं, पण ते काम कसं करायचं हे त्या दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकेल आणि ह्यानी तुमचं ताण चिडचिड कमी होऊ शकते. अजून एक गोष्ट आहे की रुटीन. तुमचं जे रुटीन आहे ते तुम्ही या लॉकडाऊनच्या काळामध्ये सेट करणं खूप महत्त्वाचं आहे. झोपायची वेळ, उठण्याची वेळ, औषधांची वेळ, व्यायामाची वेळ, तुमचं मनोरंजन करण्याची वेळ, तुम्हाला एखादा छंद असेल तर तो तुम्ही नक्कीच या काळामध्ये जोपासू शकता. आणि त्याचबरोबरीने एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जी तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सना, तुमच्या नातवंडांना, तुमच्या आजूबाजूला काही लहान मुलं असतील तर त्यांना ती तुम्ही नक्कीच देऊ शकता, कारण तुम्ही खूप अनुभवसंपन्न व्यक्ती आहात, तुमच्याकडे खूप खजिना आहे खूप गोष्टींचा, कारण तुम्ही अगदी टी व्ही नसताना ते आत्ता आपण लाईव्ह व्हिडिओ किंवा आपण म्हणू की नॅनोटेक्नॉलॉजी जी आहे तिथपर्यंत जर तुम्ही काय सगळा बघितलेला आहे तर त्या तुमच्या खजिन्याचा तुम्ही दुसऱ्यांना माहितीसाठी उपयोग करून घेऊ शकता. की जसं की मला माझी आजी सांगायची मोडी लिपीबद्दल, तर ही लिपी आजच्या बहुतेक मुलांना माहितीही नसेल की अशी काही लिपी आहे म्हणून, तर त्याची तुम्ही ओळख करून देऊ शकता. किंवा पावणकी, निमकी, दीडकी ह्या ज्या गणितातल्या त्या काळच्या गोष्टी आहेत की जेणेकरून तुम्ही असे पटापट पटापट हिशोब करायचात मनातल्या मनात कॅल्क्युलेटर न घेता, तर ह्या गोष्टीची ओळख तुम्ही नवीन ह्या मुलांना, या नवीन पिढीला नक्कीच करून देऊ शकता. तुमचे जे अनुभव आहेत, तुम्ही जे अनेक पावसाळे बघितलेले आहेत, त्या गोष्टी तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सबरोबर शेअर करू शकता. आणि ह्यामधून एक खूप महत्त्वाचं काम होणार आहे की तुमचं आणि त्यांचं कम्युनिकेशन, तुमच्या फॅमिली मेंबर्सचं, तुमच्या नातवंडांचं हे कम्युनिकेशन खूप वाढणार आहे, संवाद खूप वाढणार आहे. आणि हे नक्कीच माहिती आहे की जिथे संवाद वाढतो तिथे नक्कीच तुमचा आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सचा बॉन्ड म्हणजे नातं अधिक घट्ट होत जाणार आहे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, ह्या झाल्या गोष्टी, पण मी आता तुम्हाला एक काही नावं सांगते की जी ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होणार आहे, तुमच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे. तर त्यातलं एक नाव आहे अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, ही चित्रपटसृष्टीमधली खूप मोठी नावं आहेत की जे आजही त्यांच्या कार्यामध्ये कार्यरत आहेत. तर त्यांनी मला असं वाटतं की यामधल्या खूप साऱ्या गोष्टी त्यांनी स्वतःहून अंगीकारल्या आहेत आणि त्या त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी वापरलेल्या आहेत. आणि त्यांची इच्छाशक्तीही खूप आहे, मोटिवेशनही खूप आहे, आणि ते आजही तितकंच प्रॉडक्टिव्ह लाईफ म्हणजे तितकंच कार्यरत आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये. जरी त्यांची राहणीमान, त्यांची जीवनमान हे थोडंसं वेगळं आहे, पण ह्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडनं नक्कीच प्रेरणादायी आहेत असं मला वाटतं. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, ह्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही सगळ्यांना खूप खूप मार्गदर्शक ठरणार आहात आणि तुम्ही आम्हाला हवे आहात. तुमचा अनुभवांचा खजिना आम्हाला हवा आहे आणि तुम्ही आम्हाला हवे आहात हेच मला सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर मी माझं बोलणं संपवते. नमस्कार.